मंडळी नमस्कार. भारत की ओर या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. याआधी आपण टूथपेस्ट आणि तेल याबद्दलचा व्हिडिओ पाहिला होता. आजच्या भागामध्ये आपण मातीच्या भांड्यांचा व्हिडिओ पाहूया. तर माझ्यासोबत माझ्याजवळ सध्या भांडं आहे. चांगला आवाज येतो याचा. तर हे भांडं मातीचं असून या भांड्यातलं जेवण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आज सांगणार आहे. आणि काळाची पण काय गरज आहे, काळाची देखील गरज आहे की आपण मातीचे भांडे वापरले पाहिजे कसं. तर माती हे सहज तुम्हाला निसर्गतः मिळून जाते, मात्र त्यासाठी शोधावं लागते की कुठली माती ही बेस्ट मडकं बनवू शकते किंवा भांडं तयार होऊ शकते. अशी माती शोधावी लागते. त्यानंतर मातीला 4-5 दिवस चांगलं ते एका मोठ्या खड्ड्यामध्ये त्या मातीला चांगलं मुरू देतात, त्यामुळे तिला तिची बांधणी करता येते, तिच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी तयार करता येते. ही सहज आणि त्या चक्रावरती फिरवून आपल्यासाठी वेगवेगळी भांडे तयार होते. हे इतकं सोपी काम आहे. मात्र तेच जर आपण एखादं स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं जर भांड्याचा विचार केला तर त्यासाठी मोठी फॅक्टरी लागतं, खूप मोठी ऊर्जा त्याच्यासाठी खर्च होते, खूप मोठं पाणी त्यासाठी खर्च होते आणि खूप मोठं प्रदूषणसुद्धा आपल्याला होते. त्यानंतर खूप साऱ्या नद्या देखील अस्वच्छ होतात, घाणेरड्या होतात, बरोबर. मात्र मातीचं भांडं तयार करण्यासाठी तुमचं पाणी खराब होत नाही, तुम्हाला खूप जास्त ऊर्जेची गरज नाही, चक्र फिरवायची गरज आहे आणि थोडी तुम्हाला शारीरिक ऊर्जेची, शारीरिक श्रमाची गरज आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं की जर तुम्ही ॲल्युमिनियमचा वापर करत असाल तर ॲल्युमिनियम हा कॅल्शियमला सोखून घेतो जातो, त्यामुळे शरीरातलं देखील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि ॲल्युमिनियममध्ये खायल्यानंतर तुम्हाला बिलकुल कुठलेच खनिज मिळत नाही. उलट ते एक स्लो पॉयझनसारखं काम करतं आणि लवकर तुम्हाला बीमार पडतं. आता बीमार पडणे की स्वस्त राहणे तुमची चॉईस, ठीक आहे. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये जर तुम्ही जेवण कराल किंवा याच्यामध्ये जर तुम्ही अन्न शिजवलं तर ते अन्न दीर्घकाळ सुरक्षित राहतं. त्याच्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहे अन्नाचे ते जशाने तसे असतात. खूप जास्त जर विचार केला तर 1-2% जे अन्न घटक असतात ते कमी होतं. मायक्रोन्यूट्रियंटची मी गोष्ट करतो आहे, ते 1-2% फक्त कमी होतात, बाकी जशाने तसे राहतात. मात्र ॲल्युमिनियममध्ये जर तुम्ही खात असाल तर 87% मायक्रोन्यूट्रियंट्स अन्नघटक या एवढ्या मोठ्या अन्नघटकांचा प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या अन्नघटकांचा ऱ्हास होतो, कमी होतात. तर हे झाले 3 कारणं. त्यानंतर चौथं कारण, आपण या भांड्यांचा का वापर करायला पाहिजे. समजा हे भांडं तुटलं, फुटलं, काय होणार आहे? मातीमध्ये मिळून जाईल, कदाचित ते 100-200 वर्ष घेईल पूर्णपणे मातीमध्ये मिसळण्यासाठी, पण ते लवकर मातीमध्ये मिसळेल. मात्र ॲल्युमिनियम बिलकुल नाही, त्याला 1,00,000 वर्ष लागतील मातीमध्ये मिसळण्यासाठी. म्हणजे ते विघटन होत नाही, हे गोष्ट लवकर विघटन होते. हे झाले काही महत्त्वाचे कारणं. चौथं महत्त्वाचं कारण असं, 4 झाले आहे बहुतेक. त्याच्यानंतरचं कारण हे महत्त्वाचं, आपल्या शरीराला साधारणतः 18 आवश्यक खनिजांची गरज असते. मिनिमम सांगितले मी, कमीत कमी 18 आवश्यक खनिजं. त्याची पूर्ती तुम्हाला ॲल्युमिनियमच्या भांड्यांमधून, त्याची पूर्ती तुम्हाला स्टीलच्या भांड्यांमधून कधीच होणार नाही. त्याची पूर्ती होईल मातीमध्ये, मातीमधल्या भांड्यांमधून, कारण की मातीमध्ये सर्वात जास्त खनिजे आढळतात. इव्हन स्वर्ण देखील, चांदी देखील, हे सर्व कण जे आहे, हे सर्व गोष्टी, हे जे खनिजं आहे ते मातीमध्ये आढळतात. त्याच्यामुळे मातीमध्ये जर तुम्ही मातीमधल्या जर भांड्यांचा वापर करून जर तुम्ही स्वयंपाक करत असाल, जेवण करत असाल, तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आज घरोघरी एकमेव प्रॉब्लेम दिसतो तो म्हणजे आजारांचा. असा घरात कोणीही व्यक्ती नाही ज्याला आजार नाही. त्याला काहीतरी BP असते, शुगर असतो, मायग्रेनचा त्रास असतो, कुठेतरी कमरेमध्ये गॅप आलेला असतो, जे हाडं असतात ते ठिसूळ असतात. बऱ्याचशा प्रॉब्लेम्सनी, बऱ्याचशा व्याधींनी आज समाज आपला ग्रस्त झालेला आहे. यासाठी काय उपाय आहे? तर एक साधारणतः तुम्हाला चेंजेस तुमच्या आहारामध्ये करावं लागेल. आहारातले चेंजेस म्हणण्यापेक्षा तुम्हाला मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवून खाणे जास्तीत जास्त गरजेचं आहे. यांनी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ही होती आजची माहिती. मी कुठलाही वेळ न गमवता कमी वेळेत जास्तीत जास्त मोलाची माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. असे जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराल काही हरकत नाही, आणि एक लाईक कराल पण हरकत नाही. मला असं वाटत नाही की काही हरकत असेल.
जर या व्हिडिओमधून तुम्ही एक जरी गोष्ट शिकला असाल, चांगली गोष्ट शिकला असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडली असेल माहिती तर मित्रांना शेअर करा. किती सोपी आहे ना हे. जय हिंद.